नमस्कार, स्वप्नील लॉक्टरमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण स्टाईल्समधलं फॉर्मॅट ॲज टेबल आणि सेल्स स्टाईल बघणार आहोत. तर बघा, मी हा टेबल बनवून घेतलेला आहे. आता समजा आपल्याला टेबलला फॉर्मॅटिंग करायचे असेल तर आपल्याला इथे ऑप्शन्स अवेलेबल बघा, वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये, लाईट, मिडियम आणि डार्क. तर आपण जी फॉर्मॅटिंग करतो ती आपण डायरेक्टली पण करू शकतो जसं आपण फॉन्ट्समध्ये बघितलं तसं. पण हे करता आपल्याला असं टेबल सिलेक्ट करून घ्यावं लागेल. आधी टेबल सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथे सी ते एल जो आपला टेबलची रेंज आहे ती आपल्याला इथे आलेली आहे. आता इथे आपलं ऑप्शन आहे माय टेबल हॅज अ हिडर्स. समजा तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर बघा, आपण एकदा करून बघूयात. आपल्या टेबल्सला हिडर आहेत तर आता सध्या आपण नाही म्हणून बघा, असे कॉलम्सची नावं येतील. अशा प्रकारे आपल्याला कॉलम्सची नावं मिळतील. तर हे परत एकदा आपण बघूयात, अंडू करूयात. आणि आता आपल्या टेबल्सला हिडर आहेत त्यामुळे मी क्लिक करून माय टेबल हॅज अ हिडर्स ह्याच्यावर चेक केल्यानंतर बघा, आता जे माझे हिडर्स होते म्हणजे जे माझे मेन टायटल होते त्यालाच तसं प्रकारे ऑप्शन्स आलेले आहेत. तर आपण याला फिल्टर्स करू शकतो. इथून आपण फिल्टर, आता हे आपल्याला ऑप्शन्स डिसेबल करायचं, डेटामध्ये जायचं आणि फिल्टरवर क्लिक करायचं. तर हे आपलं कॅन्सल होऊन जाईल. जे आरो आपल्याला दिसत होते ना ते कॅन्सल होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण टेबलची फॉर्मॅटिंग करू शकतो. आपण परत एकदा इथे डिझाईनमध्ये जाऊयात. आता बघा, इथे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये. तीच सेम टेबल स्टाईल आपण इथून फॉलो करू शकतो. बघा, मीडियम, लाईट, जी तुम्हाला स्टेबल स्टाईल हवी असेल तुम्ही घेऊ शकता. मी आता हे टेबल स्टाईल सिलेक्ट करते. त्यानंतर बघा, हिडर रो जी माझी मेन वरची लांग आहे ना त्याला आपण हिडर असं म्हणतो. जेव्हा ती कॅन्सल राहील बघा, टोटल रो तर खाली एक लाईन येऊन जाईल. टोटल रोसाठी बघा, खाली एक टोटल म्हणून रो आली माझी. कॅन्सल केलं, हे बँडेड आहेत म्हणजे एकानंतर एक डार्क पेंट असे कलर येतात. ते समजा कॅन्सल असतील तर आपले कलर्स नॉर्मल दिसतील जसे दिसतात तसे, आणि बँडेड असले तर मग एक डार्क एंड फेड, एक डार्क एंड फेड तसं दिसेल. त्यानंतर आहे फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम म्हणजे जो फर्स्ट कॉलम आहे तो वेगळ्या प्रकारे दिसेल. बघा, त्याचं बोल्ड झालेलं आहे लेटर्स. कॅन्सल करेल तर नॉर्मल दिसेल. सेम तसंच लास्ट कॉलमसाठी पण आहे. लास्ट कॉलमवर क्लिक केल्यानंतर बघा, हे डार्क दिसत आहे. आता आपण एखादी टेबल स्टाईल सिलेक्ट करूयात. बघा, अशी लास्ट कॉलम आपल्याला वेगळा दिसत आहे. सेम तसंच आता लास्ट कॉलम बघा, फर्स्ट कॉलमसाठी तसंच होईल. फर्स्ट कॉलमचा कलर चेंज होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला ऑप्शन्स आहे बँडेड कॉलम. बँडेड कॉलम्स म्हणजे जसं बँडेड रो होतं वेगळं वेगळं, एक असं एकानंतर एक रिंग, एकानंतर एक, तसं सेम आपल्याला बँडेड कॉलमसाठी पण मिळतं. परत एकदा टेबल सिलेक्ट करून घेऊयात. आणि बँडेड कॉलम कॅन्सल केले आणि बँडेड रो कॅन्सल केले तर नॉर्मल आपले जे सेम कलर आहेत सगळ्या रोजचे आणि कॉलमचे तसे आपल्याला दिसतील. त्यानंतर फॉर्मॅट टेबलमध्ये आपल्याला अजून एक न्यू टेबल स्टाईल म्हणून ऑप्शन आहे. तुम्हाला जी टेबल स्टाईल हवी असेल म्हणजे कशाप्रकारे फर्स्ट कॉलमची स्ट्रीप पाहिजे, सेकंड कॉलमची स्ट्रीप पाहिजे, कशाप्रकारे पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटिंग, कोणते कलर्स पाहिजे, ते तुम्ही इथून करू शकता. आणि इथून त्याला जे काही तुम्हाला हवे असेल ते तुम्ही सेट करून घेऊ शकता. त्यानंतर आहे बघा, अशा प्रकारे आपण सेट करून घेऊ शकतो जसं आपल्याला हवं असेल तसं. त्यानंतर बघा, सेल्स स्टाईल्स बघूया. सेल्स स्टाईल्स म्हणजे काय, ह्याच्या सिंगल 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 सेल्स आहेत ना. आता बघा, फिल्टर कॅन्सल करून घेऊयात एकदा. परत ॲरो आले होते. त्यानंतर आपण बघूयात होममध्ये जाऊन सेल्स स्टाईल म्हणजे आपली जी सिंगल सेल असते ना त्याला स्टाईल द्यायसाठी आपण सेल्स स्टाईल वापरतो. आता ह्या ठिकाणी माझ्या नंबर ऑफ सेल्स सिलेक्ट आहेत खूप साऱ्या, त्यामुळे पूर्ण टेबलचं चेंज होतं आहे. तर आता बघा, मी इथे क्लिक केली, ह्या सेलवर क्लिक केली. आता बघा, जी तुम्हाला हवी असेल स्टाईल ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. गुड, बॅड, नॅचरल, जे काय असेल ते. त्यानंतर हेडिंगसाठी आपल्याला घ्यायचं तर मी पूर्ण हे जी रो आहे ती पूर्ण सिलेक्ट करत आहे. आणि त्यानंतर तुम्ही हेडिंग्स, तुम्हाला कशाप्रकारे हेडिंग्स आणि टायटल्स पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता वेगवेगळ्या. हे बघा, अशा प्रकारे आपलं सेल स्टाईल सिलेक्ट झालेली आहे. जो डब्बा असतो ना त्याला आपण सेल असं म्हणतो. त्यानंतर बघा, आता इथे कॉमा करन्सी वगैरे दिलेल्या आहेत, आपलं पर्सेंटेज समजा आपल्याला घ्यायचे असतील तर पूर्ण सिलेक्ट करून घेते मी. त्यानंतर सेल्स स्टाईल्समध्ये जाऊन खाली जे आहे कॉमाचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा, आणि कॉमा घेऊ. बघा, इथे डॉट येऊन नंबर्स नंबर आलेले आहेत. करन्सी हवी असेल तर तुम्ही करन्सी पण इथून सिलेक्ट करू शकता. सेम आपण जो नंबरमध्ये करत होतो ना, नंबरच्या ब्लॉकमध्ये सेम तो ऑप्शन आपल्याला इथे अवेलेबल आहे. आपण याला अंडू करून घेऊया. त्यानंतर न्यू सेल्स स्टाईल, समजा तुम्हाला नवीन एखादी सेल्स स्टाईल्स बनवायची असेल तुम्ही ती पण इथून घेऊ शकता आणि बनवू शकता. त्याला तुम्ही नाव पण देऊ शकता तुम्हाला जे हवे असेल ते. तर अशा प्रकारे आपण सेल्स स्टाईल करू शकतो. बघा, आता मी सिंगल सेल इथे क्लिक केलेली आहे. हे बघा, जसं जसं मी चेंज करते असं तसं माझी सेल चेंज होत जाईल. हेच आपण सेम इथे बॅकग्राऊंड कलरमध्ये पण देऊ शकतो. आणि हे सेल्स स्टाईल्समध्ये फॉन्ट आणि कलर दोन्ही चेंज होतात.
धन्यवाद.